नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। तलवार बाळगल्या प्रकरणी खेड पोलिसांनी एका युवकास अटक केली आहे। कलीम सलीम खान असं या युवकाचं नाव असून नवी मुंबई येथील कामोठे येतो तो वास्तव्यास आहे। वडगाव पाटाळ गावाच्या हद्दीत कडूस ते चांदोली जाणाऱ्या रोडच्या कडेला एका हॉटेलच्या समोर खान हा त्याच्या जवळील अल्टो कारमध्ये धारधार तलवार बेकायदेशीरपणे वापरत असल्याचा आढळून आला। पोलिसांनी तलवार आणि कार जप्त करून खान याला अटक केली आहे। पुढील तपास खेड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार स्वप्नील गाढवे आणि त्यांचे सहकारी करत आहेत। 30 वर्षीय महिलेचा दुचाकीवरून पाटला करत आक्षेपार्ह वर्तन करून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। चाकण गावाच्या हद्दीत हा प्रकार घडला असून या प्रकरणी गुरुवारी एका 29 वर्षीय तरुणास अटक करण्यात आली। अतुल नामदेव पानसरे असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। सध्या बालाजीनगर मेदनकरवाडी येथे राहणारी आणि मूळची बुलढाणा जिल्ह्यातील असलेली संबंधित पीडित 30 वर्षीय महिला कामानिमित्त बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान चाकणमध्ये आली होती। त्यावेळी अतुल याने त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून तिचा पाठलाग करत तिच्याशी आक्षेपार्ह गैरवर्तन केलं। पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अतुल पानसरे याच्यावर कलम 354 ड प्रमाणे विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। चाकण पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश दस आणि यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे तसंच त्यांचे अन्य सहकारी या प्रकरणी अधिक तपास करतात। खेडमध्ये बिबट्याचा खोटा व्हिडिओ, भीतीचे वातावरण, अफवांवर विश्वास ठेवू नका, खेड वन विभागाचे आवाहन। शहरालगतच्या कोहिनकरवाडी, काळेची वाडी, आडगाव परिसरात पट्टेरी वाघीण आपल्या 3 बछड्यांसह फिरत असल्याचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर फिरत असल्याचं दिसून येत आहे। मात्र हा व्हिडिओ इतर ठिकाणचा आहे याची खात्री देऊन अशा अफवांमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी आशुतोष शेंडगे यांनी केलेलं आहे। चासमध्ये आगीत घराचे मोठे नुकसान झालेलं आहे। चास येथे विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागून घरातील प्रापंचिक साहित्यासह 2 मोटारसायकली जळून खाक झाल्या। या आगीत दिव्यांग दाम्पत्य उघड्यावर आलेलं आहे। ही घटना चास बसस्थानक परिसरात घडलेली आहे। या आगीत 2 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। विजय सखाराम घनवट हे पायानं दिव्यांग आहेत। ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत घरातील धान्य, कपडे, साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होतं। घटनास्थळी नुकसानीचा पंचनामा तलाठी वर्षा धामणे यांनी करून तहसीलदार यांना सादर केलेला आहे। बीबी ग्रामपंचायत झालीये हद्दपार। चासकमान धरणात बुडालेली बीबी ग्रामपंचायत आता कायमची महसूल विभागातून हद्दपार झालेली आहे। चासकमान धरणात पाणी अडवण्यास सुरुवात 1991 सालापासून झाल्यानंतर बीबी ग्रामस्थ विस्थापित होऊन पुनर्वसन झाले। बीबी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत बुरसेवाडी आणि गुंडाळवाडी या 2 वस्त्या वाडा रस्त्यावर आल्यानं विस्तारलेल्या बीबी ग्रामपंचायतीच्या नावानं आतापर्यंत गुंडाळवाडी 5 जागा आणि बुरसेवाडी 4 जागा अशी 9 जागांवर निवडणुका होत होत्या। अखेर गुंडाळवाडी आणि बुरसेवाडी ही 2 महसुली गावे अस्तित्वात आल्यानंतर बीबी ग्रामपंचायतीनं पंचायत समितीकडे स्वतंत्र ग्रामपंचायतीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला। नवीन बुरसेवाडी ग्रामपंचायत स्थापना करण्याची शिफारस पुणे जिल्हा परिषदेनं विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली होती। आता बीबी ग्रामपंचायत हे नाव जाऊन बुरसेवाडी ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यानं बुरसेवाडी गुंडाळवाडी ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केलेला आहे। बुरसेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासाठी सरपंच सुरेश जैत, चंद्रकांत भोर, अरण गुंडाळ, एल बी तणपुरे, विलास जैद, गणेश तणपुरे आदींनी पाठपुरावा आणि प्रयत्न केलेले आहेत। कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेनं खासगी वैद्यकीय डॉक्टरांची ठरलेल्या मानधनावर नियुक्ती केली होती। कोरोना रुग्णांसाठी राजगुरुनगर शहरातील खासगी फिजिशियन डॉक्टरांची नियुक्ती केली। गेल्या 3 महिन्यात एकूण मानधनातला एकही दमडीही जिल्हा परिषदेनं अद्यापही न दिल्यानं 2 फिजिशियन डॉक्टरांनी सेवा बंद केलेली आहे। सध्या चांडोली DCHC सेंटरमध्ये 18 रुग्ण उपचार सुरू असताना खाजगी फिजिशियन डॉक्टर मानधन दिलेच जात नसल्यानं त्यांनी या रुग्णालयाकडे पाठ फिरवलेली आहे। त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चांगलीच भंभेरी उडालेली आहे। चांडोली येथील गंभीर 18 कोरोना रुग्णांची 20 फिजिशियन डॉक्टरांवर असताना प्रशासनानं डॉक्टरांना
आणि डॉक्टरांनी रुग्णांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बळीराम आडवे यांनी सांगितलं की खासगी फिजिशियन डॉक्टरांचा मानधनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला असून येत्या 2-3 दिवसात मानधन देण्यात येईल. चासकमांड मधून डाव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी. चासकमांड धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडावे अशी मागणी दावडी परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली आहे. पाणी नसल्यामुळे पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. धरणातून पाण्याचे पहिले आवर्तन सोडावे अशी मागणी होत आहे. चासकमांड धरणाचा डावा कालवा खेड तालुक्याच्या पूर्व भागातील परिसरातून जातो. चासकमांड धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर रेटवडी, खरपुडी, निमगाव, दावडी या परिसरातील शेतकरी अवलंबून आहेत. शेतकऱ्यांनी शेतात कांदा, बटाटा, गहू व तरकारी पिके घेतलेली आहेत. या पिकांना पाण्याची गरज आहे. कालव्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांची पिके पाणी नसल्यामुळे पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. धरणाच्या डाव्या कालव्याला तात्काळ पाणी सोडावे अशी मागणी दावडीचे माजी सरपंच संतोष गव्हाणे, संतोष सातपुते, लक्ष्मण दिघे, बाजीराव जाधव, तेजस दिघे, किसन जाधव, संजय गव्हाणे यांच्यासह शेतकऱ्यांनी केलेली आहे. आमदारांनी दिलेल्या त्या रुग्णवाहिका अद्यापही बंदच. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निधीतून खेड तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी 3 कार्डियाक ॲम्ब्युलन्स 2 ऑक्टोबर रोजी देण्यात आल्या. मात्र अद्यापही या रुग्णवाहिका सेवेत येऊ शकल्या नसल्यानं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. सध्या या ॲम्ब्युलन्स रुग्णालयाच्या आवारात धूळ पडून आहेत. याबाबत चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीपक मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित 3 ॲम्ब्युलन्स आमच्या ताब्यात देण्यात आल्या असल्या तरी संबंधित रुग्णवाहिकेची कागदपत्रे जिल्हा परिषदेकडे आहेत. आमच्या ताब्यात कागदपत्रे आलेली नाहीत. तसेच जिल्हा परिषदेनं या ॲम्ब्युलन्सचे RTO पासिंग न केल्यानं वाहनाला नंबर पडला नाही, त्यामुळे विना नंबरची ॲम्ब्युलन्स चालवण्याची जबाबदारी चालक घेत नसल्यानं चांडोली, चाकण आणि आळंदी ग्रामीण रुग्णालयात या नवीन ॲम्ब्युलन्स सध्या उभ्या आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज म्हाळुंगे पोलीस चौकीसमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे. एका जमिनीच्या एजंटवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केलेली आहे. RPIचे नितीन गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झालेले होते. खंड माफिया सुहास मंत्री याच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. सुहास मंत्री याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. सुहास मंत्री याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. सुहास मंत्री याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो. गोल मंत्री करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही. गोल मंत्री करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही. विजय असो. विजय असो. ब्युरो चीफ तुकाराम बोंबले, प्रफुल्ल टंगसाळे, प्रतिनिधी सतीश आगळे, प्रणव दुधावडे, अविनाश भोसले, यश दुधावडे, पुणे लाईव्ह न्यूज, खेड, पुणे. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.